हुकुमशहा नेहमी ठाम असतो. लोकशाही मार्गानं निर्माण केलेल्या विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांना हुकुमशाही उत्तर देत नाही. किंबहुना लोकशाही मार्गानं उठलेला आवाज शिरवून टाकतात. विरोधी पक्षाची मागणी काय आहे? विरोधी पक्षानं हे काल माननीय उद्धव ठाकरे यांनी फार एक चांगलं भूमिका मांडली की आम्ही विरोधी पक्ष नसून आम्ही देशभक्त आहोत, आम्ही लोकशाहीवादी आहोत, आम्ही देशभक्त आहोत. आणि देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहे. आमची मागणी एवढीच आहे की नवीन संसद भवन जो उभारलाय त्याच्या उद्घाटनाला विरोध नाहीये, पण त्या उद्घाटन सोहळ्यामध्ये देशाच्या राष्ट्रपतींना सामावून घेतलं पाहिजे. कारण राष्ट्रपती एक आदिवासी महिला जी राष्ट्रपती पदावर बसलेली आहे तो त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रपती आणि संसद मिळून लोकशाही आणि पुढल्या सगळ्या प्रक्रिया सुरू होतात, पण आपण फक्त एक पॉलिटिकल इव्हेंट राजकीय उत्सव साजरा करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन करावं असं भाजपने ठरवलं असेल तर ते चुकीचं आहे. आमचा मुद्दा हा संविधानिक आणि नैतिक आहे. नवीन संसद भवन उभारला आनंद आहे, त्याचं उद्घाटन होतं हे आनंद आहे, पण या निमित्तानं पुन्हा एकदा देशाच्या घटनेवर देशाच्या संविधानावरती हल्ला होतो याला आमचा विरोध. प्रधानमंत्री 3 देशाच्या दौऱ्यावरून परतले असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यातला एक देश पपुआ न्यू गिनी तिथे जाऊन आले, आश्चर्यकारक देशात ते जाऊन आले. प्रधानमंत्र्यांनी आता या विषयामध्ये लक्ष घालावं आणि स्वतः राष्ट्रपती भवनात जाऊन द्रौपदीजी मुर्मू यांना आमंत्रित करावं या संपूर्ण सोहळ्यासाठी आणि या वादावर पडदा टाकावा अशी आमची भूमिका अत्यंत संयमाची आहे. आजकाल दररोज सकाळी काँग्रेसच्या चाटुगिरीचा उच्चांग गाठलेला आहे संसद भवनाच्या निमित्ताने. नवीन संसद भवनाचं उद्घाटन 28 मेला होणार आहे. माननीय पंतप्रधान त्या वास्तूचं उद्घाटन करणार आहे आणि दररोज सकाळी उठून काँग्रेसची भूमिका किती योग्य आहे, एका आदिवासी महिलेवर कसा अन्याय होतोय हे वारंवार सांगण्याचं काम चाटुगिरीच्या प्रमुख संजय राजाराम राऊत बोलत असतो. मला काँग्रेस पक्षाच्या जेथी संजय राजाराम राऊत एवढंच चाटतोय, मला राहुल गांधीजींना विचारायचं आहे तुम्हाला आता राष्ट्रपती मुर्मूजींची फार आठवण येते, फार पुळका येतोय, त्यांचा अपमान होतोय म्हणून तुम्ही जंग जंग पछाडताय. मग राष्ट्रपती मुर्मूजींचं नाव जेव्हा राष्ट्रपती पदासाठी जाहीर झालं मग तेव्हा काँग्रेसने स्वतःचा उमेदवार का दिला युपीए म्हणून? तेव्हा राष्ट्रपती मुर्मूंची निवडणूक एका महिला आहेत, आदिवासी आहेत, आदिवासी समाजाच्या आहेत म्हणून आम्ही बिनविरोध करतो असं या बहिष्कार टाकणाऱ्या पक्षांनी का भूमिका घेतली नाही? आपल्याला आठवत असेल काँग्रेसच्या एका नेत्यांनी आमच्या राष्ट्रपतीच्या देशाच्या राष्ट्रपतीचा अपमान केलेला, राष्ट्रीय पत्नी असं बोलून. मग तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांच्या ह्या अन्य चमच्यांनी त्या काँग्रेसच्या उमेदवार काँग्रेसच्या नेत्याचा जाहीर निषेध का केला नाही? तो आजही माझ्या माहितीप्रमाणे आजही काँग्रेसमध्ये आहे. राष्ट्रपती मुर्मूजींच्या
राष्ट्रपती झाल्यानंतरच्या पहिल्या भाषणाला या काँग्रेस आणि अन्य लोकांनी बहिष्कार टाकलेला. मग नेमका आदिवासी समाजाच्या विरोधात कोण करतोय, अपमान कोण करतय? भारतीय जनता पक्ष आणि एनडीए ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए हे त्यांचं रोज चाटुगिरी करणाऱ्या संजय राऊतांना माहित नाहीये का? पाहिजे तेव्हा राष्ट्रपती मुर्मूजींचा अपमान करायचा आपल्या स्वतःच्या घाणेरड्या राजकारणामुळे आणि स्वतःच्या विचारामुळे घाणेरड्या विचारामुळे आणि सोयी अनुसार त्यांच्या नावाने आपल्या देशाची प्रतिमा खराब करायची. अहो आपले संसद भवन हे आपल्या देशाच्या लोकशाहीचं एक प्रतीक आहे. त्या वास्तूकडे पाहिल्यानंतर ज्या ज्या देशामध्ये हुकुमशाही आहे त्या त्या देशाला बघितलं त्या त्या देशाने ते वास्तू बघितल्यानंतर भारत देश हा केवढा मोठा आणि प्रगतशील देश आहे याबद्दल अभिमान वाटण्यासारखी ते वास्तू आहे. सगळं राजकारण बाजूला ठेवून एक भारतीय म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे होत. पण मुळामध्ये काँग्रेस हे लोकशाहीवर कधीपासून विश्वास ठेवायला लागले? स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी पंतप्रधान असताना आमच्या देशामध्ये आणीबाणी लागू केलेली. कोणाला फिरायला अधिकार नाही, कोणाला पत्रकार परिषद घ्यायला अधिकार नाही, कोणाला टीव्ही दाखवायला अधिकार नाही. सगळे विरोधी पक्षाचे नेते हे जेलमध्ये टाकून दिलेले. कोणी? काँग्रेसच्या पंतप्रधान आदरणीय इंदिरा गांधीजीने. त्याला म्हणतात हुकुमशाही. संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला सांगे काल मोठ्या मातोश्रीमध्ये बसून हुकुमशाहीच्या फुसारक्या मारत होते. ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून टिंबोनं मांडीवर बसून तुम्ही जे नंगा नाच तुमचा सुरू आहे त्या काँग्रेसनी आपल्या देशामध्ये मुस्काटदाबी करण्याचं काम केलेलं, आणीबाणी लादण्याचं काम केलेलं. आज आपल्या देशामध्ये अगर हुकुमशाही असती ना तर संजय राजाराम राऊत त्याचा मालक त्याची मुलं त्यांचे हे बाकीचे विरोधी पक्षाची लोक बाहेर दिसली नसती, जेलमध्ये टाकलं असतं, पत्रकार परिषद घेऊ शकला नसता, पत्रकारांना पाहिजे ते दाखवण्याचा अधिकार नसता. पहिला आणीबाणी काय आहे हे त्याला राहुल गांधींवर कधीतरी बाहेरगावी जावा, कारण का उद्धवजींना पण बाहेरगावं आवडतं आणि राहुल गांधींना पण फार बाहेरगावी आवडतं. दोघांनी बॅग भरावं आणि लंडनला जाऊन बसावं आणि आणीबाणीच्या वर जरा चर्चा करावी आणि मग आमच्या इकडे हुकुमशाहीची बाता करा.